मी येतोय भारत देश मध्ये माझ्या भारत देश मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रोशन ट्रॅव्हल करतोय इंडियाला मिसळपाव खायला मस्त मस्त जेवण जेवायला. ऍक्च्युली रोशनच्या मम्मीचं व्हिसा स्टॅम्पिंग वगैरे झालं तर त्यांना इथे घेऊन यायचं होतं तर त्याच्यासाठी रोशन चाललाय त्यांना पिक करायला. खूप मोठं स्वप्न होतं आमचं. भारत देश मध्ये माझ्या भारत देश मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रोशन ट्रॅव्हल करतोय इंडियाला मिसळपाव खायला मस्त मस्त जेवण जेवायला. हो ऍक्च्युली रिसेंटलीच आम्ही तुम्ही व्हिडिओज मध्ये बघितलं असेल आम्ही इंडिया ट्रिप केली होती 6 महिन्यापूर्वी केली होती. हा परत आता सौभाग्य मिळालंय 6 महिन्यानंतर परत आपल्या मायदेशी परत यायसाठी काही दिवसांसाठी. हो ॲक्च्युली रोशनच्या मम्मीचं व्हिसा स्टॅम्पिंग वगैरे झालं तर त्यांना इथे घेऊन यायचं होतं तर त्याच्यासाठी रोशन चाललाय त्यांना पिक करायला. खूप मोठं स्वप्न होतं आमचं. खूप वर्षांपासून आम्ही व्हिसा ट्राय करत होतो. फायनली 3 वर्षापासून आम्ही व्हिसा ट्राय करत होतो आणि फायनली त्यांचं जानेवारीमध्ये स्लॉट्स ओपन झाले तर आम्हाला लकीली त्यांचं व्हिसा स्टॅम्पिंग मिळून गेलं. हो आणि लकीली झालं सर्व व्यवस्थित. आता आय एम सो एक्सायटेड, म्हणजे खूप भारी वाटतंय. लवकरात लवकर त्यांना इकडे आणू आणि सर्व अमेरिका कसं आहे त्यांना दाखवू अमेरिका. मुलांसोबत पण त्यांना खूप टाइम स्पेंड करायला मिळेल कारण कल्याण सोडून म्हणजे जास्त लांब कधी कुठे ते गेले नाहीये. तर जसं मुंबई सोडून कुठेही गेलो नाही अमेरिकेला आलो तसं तेही. रोशनची खूप इच्छा होती की त्यांनी इकडे यावं आमच्या सोबत राहावं आम्ही कसं राहतो इकडे थोडंसं त्यांना फिरवावं. तर रोशनची इच्छा आता पूर्ण होणार आहे. रोशन झालाय त्यांना पिक करायला आणि हो नेक्स्ट मंथमध्ये ते लोक पुन्हा रिटर्न येणार आहेत सगळे. तर शेअर करेन नक्की आता इंडियाला जेव्हा जाईन. हो हो आणि ह्यावेळेस रोशनने रूट वेगळा घेतलेला आहे तर पहिल्यांदा जर्मनीच्या थ्रू चाललोय मी तर तेही एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेन. हो नेहमी युजली आम्ही ट्रॅव्हल करतो तेव्हा गल्फ कंट्रीमधून करतो. ह्यावेळेस रोशन जर्मनीच्या रूटने जाणार आहे तर तोही ट्रॅव्हल एक्सपिरियन्स तो तुमच्यासोबत शेअर करेल की तिकडे सगळं कसं होतं आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता ते. चला बाय बाय. आम्ही चेक इन वगैरे केलेलं आहे. आता रोशन जाईल डायरेक्ट सिक्युरिटी चेक इन करून एअरपोर्टच्या गेटकडे आणि रायन पण आलेला आहे सोडवायला. रायन सॅड होऊन बसला आहे. बाबा चालले चिडला. चला चल बाय बाय रोशन. आम्ही येऊ वरती. चल बाय बाय. हॅपी जर्नी. फॉलो हिम. वाय कार वी कॅनॉट फॉलो हिम. की घेतली वॉलेट घेतलंय. ओके बाय बाय. नाईन बाय का. चल राईन जायचं घरी. इथे आहेत ना ह्या सगळे व्हील चेअर्स ठेवलेले आहेत ज्यांना व्हील चेअर असिस्टन्स हवं होतं असतं ते देतात. चल यू वॉन्ट टू गो विथ डॅडी. रोशनला आम्ही इथे एअरपोर्टला सोडलं आणि आम्ही निघालो घरासाठी. रोशन इंडियामध्ये 2 आठवडे राहणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या मम्मीला आणि आत्याला तो घेऊन पुन्हा इथे रिटर्न येणार आहे. त्याच्यासोबत अजूनही 2 पॅरेंट्स आहे ज्यांना तो सोबत येताना घेऊन येतो आहे. चला तर मग हा व्लॉग मी आता इथेच थांबवते. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.